कोल्हापूरच्या फुटबॉलचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवण्यासाठी या खेळाला पाठबळ देण्याबरोबरच सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. फुटबॉल खेळाडूंना विमा पॉलिसी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. डॉक्टर डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं फुटबॉल खेळाडू संघाचे प्रशिक्षक आणि पंच यांचा विमा उतरवण्यात आलाय. या विमा पॉलिसीचं प्रमाणपत्र वितरण विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी फुटबॉल खेळताना काही वेळा खेळाडू जखमी होत असतात, अशावेळी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्यानं डॉक्टर डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं फुटबॉल खेळाडूंचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला होता. या विमा संरक्षणामुळं आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना लाखो रुपयांचे रुग्णालयातील उपचार करण्यात आलेत, त्यामुळं ही विमा पॉलिसी म्हणजे खेळाडूंसाठी एक आधार ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या फुटबॉलला शिस्त लागण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोल्हापूरची ओळख ही स्पर्धात्मक टिकली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी केलं. कोल्हापूर आणि फुटबॉल ही एक वेगळी ओळख असून कोल्हापूरच्या फुटबॉलचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवण्यासाठी या खेळाला पाठबळ देण्याबरोबरच आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी दिलं. कोल्हापूरची इमेज ही स्पर्धात्मक इमेज टिकली पाहिजे. ही म्हणजे स्पर्धा इथं चांगल्या होतात, मॅचेसला एवढी गर्दी होती, म्हणजे सांगून गर्दी एवढी होऊ शकत नाही. ईर्ष्या एवढी प्रचंड आपण ग्राउंडवर बघतो, ती ईर्ष्या कायमपणे टिकवली पाहिजे. आणि याच्याकडं जास्तीत जास्त मुलं नवीन आकर्षित कशी होतील हा प्रयत्न आपण येणाऱ्या भविष्य काळात करूया. आम्ही सगळी मंडळी, मालोजीराजे असतील, मी असो, जयश्री वैणी असतील, आमच्या माध्यमातून जिथं जिथं मदत लागेल, सहकार्य लागेल, तिथं निश्चितपणे आमच्या सर्वांचं सहकार्य फुटबॉल माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी फुटबॉल खेळाडू त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक आणि पंच यांचे विमा उतरवण्याचा एक स्तुत्य उपक्रम डॉक्टर डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येत असल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले. फुटबॉल सामन्यावेळी घडलेल्या काही अनुचित घटनांचा संदर्भ घेत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी प्रत्येकानं खेळाडू वृत्ती जोपासण्याची गरज व्यक्त केली. खेळामध्ये हार जीत होत असते, मात्र ज्यांच्याकडं खेळाडू वृत्ती आहे त्यांनी ती हार पचवली पाहिजे, वादविवाद संघर्ष टाळला पाहिजे असं मत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं. पाठबळामुळं इथं होत असतो. मला असं वाटतं की म्हणजे सर फुटबॉल हा काय फक्त एकदा केएसएचा फक्त हा विषय नाही. केएसए फक्त एक संस्था आहे, त्यांनी फक्त सगळं मोबिलाईज करायचं आणि हे करायचं आहे. शेवटी तुम्ही आम्ही सर्वजणच हे केएसएचे घटक आहोत. आपण सर्वांनी आपल्या खारीचा वाटा घेत ही सर्व फुटबॉल कोल्हापूरचा फुटबॉल पुढे घ्यायचा आहे आणि ते आपण सर्वजण करूया. आणि ज्या पद्धतीने फुटबॉलचं नाव या कोल्हापुरामध्ये आहे आणि कोल्हापूरच्या बाहेर देखील आहे, हे असंच चांगल्या पद्धतीने राहील याची आपण सर्वांनी जबाबदारी घेऊया. आमदार जयश्री जाधव यांनी फुटबॉल आणि कोल्हापूर हे समीकरण जवळचं असल्याचं सांगितलं. या खेळाला पाठबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ अ आणि ब, प्रॅक्टिस क्लब संयुक्त जुना बुधवार पेठ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, झुंजार क्लब, संध्यामठ तरुण मंडळ, बीजीएम स्पोर्ट्स, सम्राटनगर स्पोर्ट्स, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, सोल्जर ग्रुप या सर्व संघातील फुटबॉल खेळाडू, संघांचे व्यवस्थापक आणि पंच असे एकूण 364 जणांना विमा पॉलिसीचं वितरण करण्यात आलं. यामध्ये रेफरी असोसिएशनचा देखील समावेश होता. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक सचिन पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम, पाटाकडील तालीम मंडळाचे प्रशिक्षक शिवाजी पाटील, शिवाजी तरुण मंडळाचे प्रशिक्षक संतोष पवार, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, दिलबहार तालमीचे प्रशिक्षक धनाजी सूर्यवंशी यांच्यासह फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.